आणि यानंतर एक मोठी बातमी आहे, राजकीय दृष्ट्याही महत्त्वाची बातमी मानली जाते आहे. राहुल गांधी लवकरच मातोश्रीवरती येण्याची शक्यता आहे. लवकरच राहुल गांधी आणि ठाकरेंची भेट घडणार आहे. सावरकरवाद आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात या दोन नेत्यांमध्ये चर्चा होईल असे अपडेट्स आहेत. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे एकत्रित भेटतील. सावरकरवादानंतर काँग्रेसकडनं एक प्रकारे डॅमेज कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न आहे का याचीही चर्चा रंगतीय. आणि ही भेट दुसरी तिसरी कुठेही होणार नसून ती मातोश्रीवरती होईल अशी माहिती दिली जाते. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींच्या भूमिकेमुळे किंवा त्यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यामुळे ठाकरे गट नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्यात. रौनक कुकडे आपल्याला माहिती देतात. रौनक, कधी कुठे आणि कशी घडेल ही भेट, काय माहिती आहे? नंदा, सोमवारी जे काँग्रेसचे महासचिव आहे KC वेणुगोपाल, आपण बातमी दिली होती की ते उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मुंबईत येत आहेत आणि या दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची कधी भेट होणार या संदर्भातली चर्चा जी आहे ती होणार आहे आणि डेट फायनल होणार आहे. जी सूत्रांच्या वतीनं माहिती उपलब्ध झाली आहे की एप्रिल महिन्याच्या शेवटी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट होऊ शकते. आपल्याला माहिती आहे की 2024 लोकसभा निवडणुकी संदर्भात आता राहुल गांधी अनेक वेगवेगळ्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांची भेट घेत आहेत. याच याच्यात त्यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली आणि काल NCP अध्यक्ष शरद पवार यांची देखील मुंबई दिल्लीमध्ये भेट घेतली. मात्र उद्धव ठाकरेंची आणि राहुल गांधीची जी भेट होणार आहे सूत्रांच्या वतीने अशी माहिती उपलब्ध होते की ही भेट जी आहे ती दिल्ली ऐवजी मुंबईत होणार आहे. पहिल्यांदा असं होईल की काँग्रेस गांधी घराण्यातलं कोणी व्यक्ती मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार, त्यामुळे ही ऐतिहासिक भेट जी आहे ती मानली जाऊ शकते. मात्र त्याची डेट जी आहे ती वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये जी बैठक होणार आहे त्या दरम्यान निश्चित होणार आहे अशा पद्धतीची माहिती आहे. धन्यवाद रौनक या सगळ्या अपडेट्स बद्दल. ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.